नमस्कार, मी डीएम कुंभार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण पाहणार आहोत अशी काही समीकरणे जी प्रथमदर्शनी पाहता द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स वाटत नाहीत, पण ती कन्वर्ट करू शकतो आणि अशी उदाहरणे कशी सोडवायची ते आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहणार आहोत। चला तर पाहू प्रॅक्टिस सेट 1.4 एक्झाम्पल नंबर 1। सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। पुढील एक सामायिक समीकरणे तुम्हाला सोडवायची आहेत। फर्स्ट एक्झाम्पल इज 2 upon x minus 3 upon y = 15 एंड सेकंड एक्झाम्पल इज 8 upon x + 5 upon y = 77। आता याचा विचार केला तर ही इक्वेशन्स तुम्हाला द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे रेषीय समीकरणे वाटत नाहीत, पण ती कशी कन्वर्ट करायची लिनियर इक्वेशनमध्ये त्याचा आपण इथे विचार करणार आहोत। सो लेट स्टार्ट ऑफ दिस इक्वेशन्स। इन दिस फर्स्ट इक्वेशन 2 upon x minus 3 upon y = 15 एंड सेकंड इक्वेशन 8 upon x + 5 upon y = 77। पहिल्या इक्वेशनमध्ये 2 upon x आहे म्हणजेच 2 बाजूला केला तर 1 upon x राहतं। तसाच दुसऱ्या इक्वेशनमध्ये 8 upon x याच्यातला 8 बाजूला केला तर तिथंसुद्धा 1 upon x राहतं। आणि इथं वायचा विचार केला तर 3 upon y याच्यातला 3 बाजूला केला तर 1 upon y आणि 5 upon y मध्ये 5 बाजूला केला तर 1 upon y। अशा प्रकारची व्हेरिएबल्स तयार होतात आणि ही व्हेरिएबल्स आपण कन्वर्ट करू शकतो। मग पहिल्यांदा मी काय करतो आहे, 1 upon x 1 upon y 1 upon x 1 upon y या रूपात हे इक्वेशन लिहितो आहे। सो हियर्स आय टेक दिस 2 सेपरेट हियर्स अँड राईट हियर्स 1 upon x - 3 इन ब्रॅकेट 1 upon y = 15। दिस इज इक्वेशन नंबर 1। म्हणजे इथं पहिलं इक्वेशन मी कन्वर्ट करून घेतलं, त्याला नंबर दिला 1 आणि इथं आपल्याला पाहायला मिळते की 1 upon x 1 upon y आपण इथं सेपरेट केला। तसंच सेपरेशन दुसऱ्या इक्वेशनमध्ये करायचं आहे। हे दुसरं इक्वेशन इथं कन्वर्ट होईल 8 in brackets 1 upon x + 5 in brackets 1 upon y = 77। दिस इज अ इक्वेशन नंबर 2। आता या दोन्ही इक्वेशनचा विचार केला तर इथं 1 upon x आहे, इथं 1 upon x आहे, इथं 1 upon y, इथं 1 upon y आणि ह्या एकसारख्या दिसणाऱ्या व्हेरिएबल्ससाठी आपण काय करतो आहे, दुसरे व्हेरिएबल घेतो आहे। म्हणजे काय करणार पाहतो, रिप्लेसिंग 1 upon x by m म्हणजे 1 upon x आपण दुसरं व्हेरिएबल घेतलं m अँड 1 upon y by n इन इक्वेशन 1 and 2। आपण काय केलं, इथं इक्वेशन 1 and 2 मध्ये जे 1 upon x आहे त्याच्यासाठी m घेणार आहोत आणि 1 upon y साठी n घेणार आहोत आणि घेतल्यामुळं जी नवीन इक्वेशन मिळतील ती या पद्धतीनं असतील। काय असणार आहेत पहा, 2m - 3n = 15। म्हणजे इथं पहिल्या इक्वेशनमध्ये 1 upon x ऐवजी आपण m ठेवला तर इथं 2m होणार आणि -3 1 upon y च्या ठिकाणी n ठेवला तर 3n होणार आणि = 15 हे इक्वेशन आपल्याला मिळेल या पद्धतीनं 2m - 3n = 15। दिस इज अ इक्वेशन नंबर 3। देन सेकंड इक्वेशन बिकम ॲज लाईक हिअर्स 8m + 5n = 77। दॅट इज इक्वेशन नंबर 4। इथं दुसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा आपण 1 upon x च्या ऐवजी m ठेवलं, 1 upon y च्या ठिकाणी n ठेवलं आणि 77 आहे तसाच ठेवला तर 8m + 5n = 77। दॅट इज अ इक्वेशन नंबर 4। तर अशा पद्धतीनं दोन इक्वेशन आपल्याला इथे मिळतात। म्हणजे आपण काय केलं, इथं दिलेली जी दोन इक्वेशन होती ती कन्वर्ट करून घेतलीत, रूपांतरित करून घेतलीत आणि ही सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला मिळेल आणि आता ती नेहमीच्या पद्धतीनं सोडवायची आहे। सो लुक हियर्स इन दिस 2 इक्वेशन कोएफिशियंट ऑफ एम अँड एन्स आर नॉट सेम। म्हणून आपण क्रॅमर्स रूलचा इथं वापर करतो आहे। सो फॉर दॅट वी राईट हिअर डी डिटर्मिनंट्स। म्हणजे डिटर्मिनंट्स मेथडचा वापर करून आपण इथं ही इक्वेशन सोडवणार आहोत, त्यासाठी डी मी डायरेक्ट लिहितो आहे। सो डीसाठी काय येणार, 2 - 3 = 8, 5। सो राईट हिअर 2 - 3 = 8, 5 टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन। पाहिजे आपण डी डायरेक्ट लिहितो आहे तर प्रत्येक वेळी आपण a1 b1 a2 b2 च्या किमती काढू शकत नाही। बाय ऑब्झर्वेशन तुम्ही त्या किमती लिहायच्या आहेत, निरीक्षणांती तुम्हाला
त्या किमती लिहिता येतात, यापूर्वीचा प्रॅक्टिस शीट तुम्ही सोडवलेला आहे आणि त्याच्या सरावातून तुम्हाला ही गणितं सोडवता येणार आहेत. सो टेक हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 × 5 अँड मायनस मायनस 3 × 8. सो राईट हिअर्स 2 × 5 मायनस मायनस 3 × 8. सो 2 × 5 दॅट इज 8 मायनस मायनस प्लस 3 × 8 दॅट इज 24. सो राईट हिअर्स 10 मायनस मायनस 24. सो यू गेट हिअर मायनस मायनस प्लस. सो राईट हिअर्स 10 प्लस 24 इट इज 34. सो दिस इज अ व्हॅल्यू ऑफ डी. नाव कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ डी एम. आता डी एमची किंमत काढायची आहे, त्यासाठी आपण डिटर्मिनंट इथं लिहितो आहे. डी एमसाठी काय येणार आहे, इथं डी एम कसा लिहायचा आपण यापूर्वी इथं पाहिलेला आहे. फक्त इथं काय होणार, 2 8 ठिकाणी काय येणार, इथं 7 C2 किमती येतील. सो 1577. सो राईट हिअर 1577 अँड मायनस 3 5 सेम ॲज इट इज. नॉट टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 15 × 5 मायनस मायनस 3 × 77. सो सिम्प्लीफाय दिस. 15 × 5 दॅट इज अ 75 अँड मायनस मायनस बिकम युअर प्लस अँड 3 × 77 दॅट इज अ 231 अँड समेशन ऑफ दिस यू गेट हिअर्स डी एम इज इक्वल टू 306. नाव वी कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ डी एन. सो राईट हिअर डी एन डिटर्मिनंट 2 8 15 77. इथं काय केलं, जो डिटर्मिनंट डी तुम्ही घेतला आहे त्याच्यातील 2 8 आहे तसाच राहिला आणि मायनस 3 5 ऐवजी इथला 7 C2 म्हणजे 1577 इथं लिहिला. नॉट टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 × 77 मायनस 15 × 8. नॉ सिम्प्लीफाय दिस यू गेट हिअर्स 2 × 77 दॅट इज अ 154 मायनस 15 × 8 दॅट इज अ 120 अँड सिम्प्लिफिकेशन ऑफ दिस यू गेट हिअर डी एन इज इक्वल टू 34. डी एन इज इक्वल टू 34. सो वी गेट हिअर्स व्हॅल्यू ऑफ डी, व्हॅल्यू ऑफ डी एम अँड व्हॅल्यू ऑफ डी एन. नॉ कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल एम बाय यूजिंग क्रॅमर्स रूल. सो राईट हिअर एम इज इक्वल टू डी एम अपॉन डी. पुट अप द व्हॅल्यूज. डी एम इज इक्वल टू 306 अँड डी इज इक्वल टू 34. सो एम इज इक्वल टू 9. बाय सिम्प्लिफिकेशन यू गेट हिअर एम इज इक्वल टू 9. नाव n is equal to dn upon d. Put up the values. dn is here so 34 and d is also 34. So n is equal to 1. So as like we get here value of m and value of n. पण ह्या किमती म्हणजे आपलं उत्तर नव्हे, कारण आपल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल x आणि y आहे. आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. आपण इथं फक्त m आणि n ची किंमत काढली, ज्याची मूळची किंमत m म्हणजे इथं काय आहे, 1/x आहे आणि n म्हणजे 1/y आहे. सो अगेन पुट हिअर्स. नाव m is equal to 1/x. So put up the value m is equal to 9 is equal to 1/x. Therefore x is equal to 1/9. म्हणजे हा जो 9 आहे तो आपण इकडे घेतला आणि हा जो x आहे तो इथे घेतला, तर x is equal to 1/9 मिळतं. Now n is equal to 1/y. Put up the value of n is equal to 1. So 1 is equal to 1/y. So simplify this. Y is equal to 1/1 is equal to 1. So as like we get here answer x is equal to 1/9 and y is equal to 1. So right here, so solution of given simultaneous equation is x comma y is equal to 1/9, 1. So as like we solve this first example, now we solve here second example. 10 / x + y plus 2 / x - y is equal to 4. 15 / x + y - 5 / x - y इज इक्वल टू -2. पहिलं जे एक्झाम्पल सोडवलं त्याच पद्धतीनं दुसरं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. फक्त हे एक्झाम्पल आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचे आहे. सो फॉर दॅट राईट फर्स्ट हिअर सोल्युशन अँड सेपरेट दिस हिअर. सर 10 / x + y दॅट मीन्स 10 × 1/x + y. 2 / x - y दॅट मीन्स 2 × 1/x - y. And here's 15 / x + y. You take here's 15 × 1/x + y. And here's 5 / x - y. That means 5 × 1/x - y. So as like you write this equation here. So look this first equation I write here as like separate this 10. Separate this 10 and write here's 1/x + y. And this second term here's +2. राईट हिअर्स 1/x - y इज इक्वल टू 4. म्हणजे आपण काय केलं, जे कोएफिशियंट 10 आणि 2 आहेत ते सेपरेट केले आणि 1/x + y 1/x - y या रूपात हे इक्वेशन पहिलं लिहिलं. त्याच पद्धतीनं दुसरं लिहायचं आहे.
So separate this 15 and 5, you get here. So 15 into bracket 1 upon x plus y minus 5 into bracket 1 upon x minus y is equal to minus 2. So this is the second equation. म्हणजे हे इक्वेशन सोडवत असताना महत्त्वाचा भाग काय, तुम्हाला ती इक्वेशन कन्वर्ट करता आली पाहिजेत. आता हे जे नवीन व्हेरिएबल तुम्ही इथे घेतला त्याच्यासाठी आपल्याला दुसरं व्हेरिएबल लिहायचं आहे. म्हणजे काय करायचं, वन अपॉन एक्स प्लस वायसाठी एक व्हेरिएबल घ्यावं लागेल आणि वन अपॉन एक्स मायनस वायसाठी एक दुसरं व्हेरिएबल घ्यावं लागेल. सो राईट हिअर्स रिप्लेसिंग वन अपॉन एक्स प्लस वाय बाय एम, म्हणजे इथं जो वन अपॉन एक्स प्लस वाय आहे त्याच्यासाठी आपण एम घेतला अँड वन अपॉन एक्स मायनस वाय बाय एन, इथं जो वन अपॉन एक्स मायनस वाय आहे त्याच्यासाठी आपण एन घेतला. अँड राईट दिस टू इक्वेशन्स, वी गेट हिअर न्यू इक्वेशन्स ॲज लाईक 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 3. म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये आपण वन अपॉन एक्स प्लस वायसाठी एम ठेवला आणि एन वन अपॉन एक्स मायनस वायसाठी एन ठेवला, तर इक्वेशन काय होणार आहे, 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. आता दुसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा असंच लिहायचं आहे, वन अपॉन एक्स प्लस वायसाठी एम आणि वन अपॉन एक्स मायनस वायसाठी एन, तर काय मिळेल, 15m मायनस 5n इज इक्वल टू मायनस 2. दिस इज द इक्वेशन नंबर 4. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ही दोन इक्वेशन कन्वर्ट करून घेतली. सो सॉल्व दिस इक्वेशन बाय युजिंग अ डिटर्मिनंट मेथड्स ऑर क्रॅमर्स रूल अँड राईट हिअर डी डायरेक्टली इन अ डिटर्मिनंट 10, 15, 2, -5. आता ह्या किमती कशा आल्या मी तुम्हाला सांगत नाही, कारण बाय ऑब्झर्वेशन तुम्ही ते समजू शकता. 10, 15 दॅट इज अ कोएफिशियंट ऑफ एम अँड 2, -5 दॅट इज अ कोएफिशियंट ऑफ एन. यू राईट हिअर. नाव सॉल्व दिस डायरेक्टली बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 × -5. सो राईट हिअर्स 10 × -5 मायनस 2 × 15. नाव सिम्प्लीफाय दिस 10 × -5 दॅट इज अ -50 अँड -2 × 15 दॅट इज अ -30. सो राईट हिअर्स -50 - 30 अँड समेशन ऑफ दिस टू यू गेट हिअर्स -80. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी. नाव कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ डी एम्स अँड राईट हिअर्स डिटर्मिनंट फॉर डी एम. सो वॉट यू राईट हिअर्स फॉर दिस कोएफिशियंट ऑफ एम, यू राईट हिअर्स C1 C2. सो राईट हिअर्स 4 - 2. लुक हिअर्स 4 - 2. म्हणजे इथं आपण काय करतो आहे, म्हणजे इथं जो A1 A2 आहे त्याच्याऐवजी आपण C1 C2 लिहिणार आहोत. म्हणजे इथं 4 - 2 येईल आणि इथं B1 B2 आहे तसाच राहील. म्हणजे इथं म्हणजे 2 - 5 आहे तसं राहील. नॉट टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन्स 4 × -5 - 2 × -2. 4 × -5 दॅट इज अ -20 अँड -2 × -4 दॅट इज अ 4 अँड सिम्प्लीफाय दिस यू गेट इयर्स -16. सो DM इज इक्वल टू -16. नाव कॅल्क्युलेट व्हॅल्यू फॉर DN. राईट फर्स्ट DN, वॉट यू डू फर्स्ट इयर्स. सो इन दिस डिटर्मिनंट डी 10, 15 सेम ॲज इट इज अँड फॉर जिस 2 - 5 राईट हिअर्स 4 - 2. म्हणजे इथं डिटर्मिनंटमध्ये 10 आणि 15 ह्या किमती आहेत अशा राहतील आणि इथं जे तुम्ही B1 B2 दिलं आहे त्याच्याऐवजी काय येणार आहे इथं C1 C2 4 - 2. नॉट टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन्स 10 × -2 - 4 × 15. सो राईट हिअर सिम्प्लिफिकेशन 10 × -2 दॅट इज अ -20 अँड -4 × 15 दॅट इज अ -60 अँड समेशन ऑफ दिस यू गेट युअर DN इज इक्वल टू -80. नाव युजिंग बाय क्रॅमर्स रूल यू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ EM. सो EM इज इक्वल टू DM अपॉन D. सो पुट अप द व्हॅल्यूज DM इज इक्वल टू -16 अँड D इज इक्वल टू -80 अँड सिम्प्लिफाय दिस यू गेट हिअर्स M इज इक्वल टू 1/5. बट M इज इक्वल टू 1/x + y. सो पुट अप द व्हॅल्यूज हिअर्स M इज इक्वल टू 1/x + y अँड अगेन अ राईट व्हॅल्यू ऑफ M दॅट इज 1/5. सो राईट हिअर 1/5 × 1/x + y. म्हणजे इथं आपण काय केलं, एमची जी किंमत आहे 1/5 ती 1/5 दिलेली आणि इक्वेशन तुम्हाला काय मिळालं, 1/5 इज इक्वल टू 1/x + 5. आता याचा रेसिप्रोकल जर घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. म्हणजे ह्या इक्वेशनचा आपण रेसिप्रोकल केला किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1 × x + y दॅट इज अ एक्स प्लस वाय अँड 1 × 5 दॅट इज अ 5. सो यू गेट हिअर इक्वेशन 5. म्हणजे आपल्याला एक नवीन इक्वेशन इथं मिळेल. त्याच पद्धतीनं यू टेक हिअर्स व्हॅल्यू ऑफ एन.
n is equal to dn upon d, put up the values. Dn it is minus 80 upon d is minus 80. You get here d is equal to 1. Now you know here n is equal to 1 upon x minus y. So put up value of n is equal to 1 upon x minus y, and take value here n again 1. So 1 is equal to 1 upon x minus y, and again taking cross multiplication, you get here x minus y is equal to 1. It is the equation number 6. Manje aplyala काय मिळालं, जी मूळची दोन इक्वेशन होती ती इक्वेशन आपण कन्वर्ट करून घेतलीत, कन्वर्ट करून आपण एम आणि एनच्या किमती काढल्या आणि एम एनच्या किमती पुन्हा रिप्लेस करून आपल्याला दोन नवीन इक्वेशन मिळतात. त्यातलं पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन. सो दीज आर टू इक्वेशन यू सॉल्व अगेन हियर्स. सो फॉर सॉल्विंग दिस टू इक्वेशन लुक हियर, एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1, that is the equation number 6 and this 5. So in these two equation there's plus y and minus y. So add these two equation, adding equation 5 and 6. So write equation one by one, x plus y is equal to 5, then x minus y is equal to 1. Now add these equations and write here x plus x, that is the 2x, and my plus y minus y, it is the cancels, and 5 plus 1, this is 6. So write here 2x plus 6. So x is equal to 6 upon 2 and x is equal to 3. So we get here the value of x. Now again put up this x is equal to 3 in equation, this 2, one of them. Put x is equal to 3 in equation 5. So take this 5 equation, x plus y is equal to 5, and put up here value x is equal to 3. 3 plus y is equal to 5. So y is equal to 5 minus 3. So 3, this 3 take on this side, it becomes minus 3. So y is equal to 2. 5 minus 3 become here 2. So as like we get here, so x is equal to 3 and y is equal to 2. So write here solution xy, that is the 3 comma 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे दुसरं इक्वेशन सोडवलं. आता आपण बघतोय तिसरं इक्वेशन. आता तिसरं इक्वेशन काय बघा, 27 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 31 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 85. 31 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 27 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 89. राईट, युअर सोल्युशन फॉर दिस. आता हे जे इक्वेशन आहे ते पहिलं दुसरं ज्या पद्धतीनं सोडवलं त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे. थोडासा विचार करा, ऑब्झर्वेशन करा, तुमच्या काय लक्षात आलं असेल की या टर्ममध्ये आपल्याला काय मिळतं, 1 अपॉन एक्स मायनस 2 आणि 1 अपॉन वाय प्लस 3. इथंसुद्धा 1 अपॉन एक्स मायनस 2, 1 अपॉन वाय प्लस 3. सो राईट हिअर दिस इक्वेशन इन कन्वर्टेबल फॉर्म्स. लुक हिअर, 27 इंटू 1 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 31 इंटू 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 85. दिस इज इक्वेशन नंबर 1. And second equation here, sir, 31 into 1 upon x minus 2 plus 27 into 1 upon y plus 3 is equal to 89. This is equation number 2. आता हे इक्वेशन कसे तयार केल्याचे तुमच्या आधीच्या एक्झाम्पलवरनं लक्षात आलं असेल. आता आपण जास्त इथं डिस्कशन करत नाही, पुढं जातो आहे. काय करतो आहे, इथं व्हेरिएबल 1 अपॉन एक्स मायनस 2 आहे आणि इथं 1 अपॉन वाय प्लस 3 आहे, याच्यासाठी आपण दुसरे व्हेरिएबल घेतो आहे. So replacing 1 upon x minus 2 by m and 1 upon y plus 3 by n in equation 1 and 2. काय करणार आपण, 1 upon x minus 2 साठी m लिहिणार आणि 1 upon y plus 3 साठी n लिहिणार. म्हणजे पहिलं इक्वेशन कसं तयार होईल, 27 m plus 31 n is equal to 85. दॅट इज इक्वेशन नंबर 3. आणि परत दुसऱ्या इक्वेशनमध्ये तेच व्हेरिएबल आपण इथे घेणार आहोत, 1 upon x minus 2 साठी m आणि 1 अपॉन वाय प्लस 3 साठी एन. वी गेट हिअर्स 31 एम प्लस 27 एन इज इक्वल टू 89. दॅट इज इक्वेशन नंबर 4. आता हे दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहेत. आधीचे दोन इक्वेशन आपण डिटर्मिनंट मेथडनं सोडवलेत. आता याचा जर विचार इथे केला तर पाहा, इथं 27 एम आणि इथं 27 एन आहे, इथं 31 एन आहे आणि इथं 31 एम आहे. इथं कोएफिशिएंटची काय झालेत, इंटरचेंज झालेत. सो वी ॲड दिस इक्वेशन 3 अँड 4.
So right here, add equation 3 and 4. 27m plus 31n is equal to 85 plus 31m plus 27n is equal to 89. बघा इथं सहगुणकांची अदला बदल असल्यामुळे आपण काय करतोय, डायरेक्ट त्या दोन इक्वेशनची बेरीज करतोय. सो राईट हिअर समेशन ऑफ दिस टू इक्वेशन 27 प्लस 31 दॅट इज 58m प्लस हिअर 31n प्लस 27 दॅट इज 58n अँड हिअर 85 प्लस 89 इट इज 174. ऑब्झर्व दिस इक्वेशन 58m प्लस 58n इज इक्वल टू 174. म्हणजे ह्या इक्वेशनचा विचार केला तर हे 58च्या मल्टिपल फॉर्ममध्ये आहे. सो डिवाइड बाय 58, डिवायडिंग बाय 58 टू दिस इक्वेशन वी गेट हिअर्स एम प्लस एन इज इक्वल टू 3, दॅट इज इक्वेशन नंबर 5. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण 58 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन मिळतं एम प्लस एन इज इक्वल टू 3, दॅट इज द इक्वेशन नंबर 5. म्हणजे एक नवीन इक्वेशन इथे मिळालं. असंच इक्वेशन आपल्याला मिळेल, कधी मिळेल, ह्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन केल्यानंतर. सो लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 5. तिसरं इक्वेशन आपण चौथ्यामधून सबट्रॅक्ट करतोय. सो राईट हिअर इक्वेशन नंबर 4, 31m प्लस 27n इज इक्वल टू 89 मायनस 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. सबट्रॅक्ट दिस टू इक्वेशन. आता एक सबट्रॅक्शन करत असताना आपल्याला एक नियम माहिती आहे की दुसरं इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करणार आहे तर, पण सबट्रॅक्शन करत असताना त्याचे साईन्स चेंज होतात. राईट हिअर साइन्स विच आर चेंज हिअर प्लस 27 बिकम हिअर्स मायनस, प्लस 31 बिकम हिअर मायनस अँड प्लस 85 बिकम हिअर मायनस. नाव यू सबट्रॅक्ट दिस 31 मायनस 27 दॅट इज 4m प्लस 27 मायनस 31 दॅट इज मायनस 4n अँड 89 मायनस 85 4. सो यू गेट युअर इक्वेशन 4m मायनस 4n इज इक्वल टू 4. आता ह्या इक्वेशनचा विचार केला तर इथं प्रत्येक टर्ममध्ये 4 आहे. सो यू डिवाइड बाय 4 दिस टू इक्वेशन्स यू गेट हिअर्स एम मायनस एन इज इक्वल टू 1, दॅट इज इक्वेशन नंबर 6. म्हणजे आपल्याला ह्या दोन इक्वेशनचं ॲडिशन सबट्रॅक्शन करून दोन इक्वेशन नवीन मिळालेत. त्यातलं पहिलं इक्वेशन आहे एम प्लस एन इज इक्वल टू 3 आणि एम मायनस एन इज इक्वल टू 1. नाव सॉल्व दिस टू इक्वेशन यू गेट हिअर व्हॅल्यू ऑफ एम अँड एन. सो हिअर प्लस एन इन दिस 5 इक्वेशन and minus n in this 6 equation, so add this to equation we get here so m plus n is equal to 3 plus m minus n is equal to 1. Add this to equation we get here m plus n is equal to 2m, n minus n it is a cancel and 3 plus 1 it is a 4. So right here 2m plus is equal to 4, therefore m is equal to 4 upon 2 and m is equal to 2. Now calculate value n. आता एनची किंमत काढायची आहे, त्यासाठी आपण काय करणार आहे, एम या कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत. प्लेस एम इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. सो राईट इज 5 इक्वेशन हिअर स 2 प्लस एन इज इक्वल टू 3. सो राईट हिअर स 2 प्लस एन इज इक्वल टू 3. नॉ सॉल्व दिस, टेक दिस 2 इन दिस साईड इट बिकम मायनस 2. सो राईट हिअर स एन इज इक्वल टू 3 मायनस 2. सो एन इज इक्वल टू 1. सो ॲज लाईक वी गेट हिअर्स व्हॅल्यू ऑफ एम अँड व्हॅल्यू ऑफ एन, बट दिस इज अ नॉट अन्सर. आपण एम आणि एनची किंमत काढली पण हे उत्तर नाही आहे, कारण एम आपण रिप्लेस करून घेतलेला आहे आणि एनसुद्धा रिप्लेस करून घेतला आहे. त्याची मूळची किंमत इथं आपल्याला ठेवायची आहे. सो लुक हिअर्स रिप्लेस एम एन बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यू. सो यू गेट हिअर्स 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू 2, बिकॉज हिअर एम इज इक्वल टू 2. एमची किंमत आपण इथे घेतली 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू 2. नॉट टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन यू गेट हिअर्स 1 इज इक्वल टू 2 इन टू एक्स मायनस 2. Simplify this, 1 is equal to, multiply this 2 into this bracket 2 into x, that is a 2x and 2 into 2 minus 4. Now solve this, take this minus 4 on this side, it become plus 4, 1 plus 4 is equal to 2x, 1 plus 4 that is a 5 is equal to 2x and calculate value of x that is a 5 upon 2. Now calculate value of y. By taking n is equal to 1, replace this value n by their original value. So you take here, so 1 is equal to 1 upon y plus 3. म्हणजे इथं आपण n is equal to 1 लिहिलं आणि n ची किंमत 1 upon y plus 3 इथं लिहिली.
take cross multiplication, here's 1 into y plus 3 and 1 into 1. So you get here, so y plus 3 is equal to 1. And take this plus 3 on this side, it becomes y is equal to 1 minus 3. Therefore, y is equal to minus 2. So as like we get here, so y is equal to minus 2 and x is equal to 5 upon 2. So this is our solution. So right here, so solution in bracket x comma y is equal to 5 upon 2 comma minus 2. So as like we solve this third examples, now we think about fourth example. So look here, fourth example, 1 upon 3x plus y plus 1 upon 3x minus y is equal to 3 upon 4. 1 upon 2 in bracket 3x plus y minus 1 upon 2 in bracket 3x minus y is equal to minus 1 upon 8. So let's start solution of this. आता पहिले तीन एक्झाम्पल कसे सोडवले आपल्याला माहिती आहे त्याचाच विचार करून मी तर डायरेक्ट रिप्लेसिंग करतोय व्हेरिएबल्स. याच्यामध्ये घेतोय 1 अपॉन 3x प्लस वाय त्याच्यासाठी m आणि इथं 1 अपॉन 3x मायनस वाय त्याच्यासाठी n. सो रिप्लेस दिस, लुक हियर, सो रिप्लेसिंग 1 अपॉन 3x प्लस वाय इज इक्वल टू m अँड 1 अपॉन 3x मायनस वाय बाय n इन अबव इक्वेशन वी गेट. सो वी गेट हियर्स न्यू इक्वेशन, लुक हियर, m प्लस n इज इक्वल टू 3 अपॉन 4. म्हणजे इथं आपण 1 अपॉन 3x प्लस वायसाठी m घेतला, 1 अपॉन 3x मायनस वायसाठी n घेतला आणि हे 3 अपॉन 4 आहे असं लिहिलं. आता इथं लास्ट टर्म जी आहे ती न्युमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे फ्रॅक्शनमध्ये आली, आपल्याला छेदामध्ये कुठली संख्या ठेवायची नाही, तर त्यासाठी काय करतो मी 4 ने ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतो आहे. सो राईट हिअर, मल्टिप्लाईंग बाय 4 ऑन बोथ साईड, वी गेट हिअर्स 4 इंटू m, दॅट इज 4m, 4 इंटू n, दॅट इज 4n, अँड 3 अपॉन 4 इंटू 4, दॅट इज 3. सो राईट हिअर, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3, दॅट इज इक्वेशन नंबर 1. नाव फॉर गेटिंग सेकंड इक्वेशन, लुक हिअर दिस सेकंड इक्वेशन राईट हिअर. आता याच पद्धतीने आपल्याला दुसरं इक्वेशन मिळवायचं आहे, त्यासाठी काय करतो 1 अपॉन 3x प्लस वायसाठी आपण m लिहिणार आहोत आणि हे छेदामध्ये 2 आहे तसं राहील. इथं 1 अपॉन 3x मायनस वायसाठी n लिहिणार आहोत आणि छेदामध्ये 2 आहे तसं राहील. म्हणजे काय होणार आपल्याला इथं इक्वेशन काय मिळणार आहे, m अपॉन 2 मायनस n अपॉन 2 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 8. म्हणजे इथं हे इक्वेशन कसं आलं जरा पुन्हा एकदा विचार करा. आपण इथं काय केलं, 1 अपॉन 3x प्लस वाय याच्यासाठी m घेतला आहे, म्हणजे ते आलं m अपॉन 2. आणि इथं 1 अपॉन 3x मायनस वाय याच्यासाठी आपण n लिहिला, तर इथे लिहिणार आपण n अपॉन 2. म्हणजे इक्वेशन काय म्हणलं, m अपॉन 2 मायनस n अपॉन 2 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 8. आता ह्या इक्वेशनचा विचार केला तर इथं छेदामध्ये इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं सुद्धा 8 आहे. आपल्याला छेदामध्ये कुठलीही संख्या ठेवायची नाही, त्यासाठी मी काय करतोय 2 2 8 एलसीएम घेतोय आणि त्याला इथं मल्टिप्लाय करतोय. सो मल्टिप्लाईंग बाय 8 ऑन बोथ साईड्स, समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण काय करतोय 8 मल्टिप्लाय करतोय. सो लुक हियर, 8 इंटू एम अपॉन 2 इट बिकम्स 4m अँड दिस मायनस n अपॉन 2 इंटू 8 दॅट इज बिकम 4n अँड हियर्स मायनस 1 अपॉन 8 इंटू 8 बिकम 1. सो राईट हियर इक्वेशन, 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1, दॅट इज इक्वेशन नंबर 2. नॉ टेक दिस टू इक्वेशन फॉर सॉल्विंग. इन दिस फर्स्ट इक्वेशन हियर मिडल टर्म इज 4n अँड हियर सेकंड इक्वेशन मिडल टर्म इज मायनस 4n. सो ॲड दिस टू इक्वेशन, ॲड इक्वेशन 1 अँड 2. सो राईट हियर, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 अँड 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1. नॉ ॲड दिस टू इक्वेशन राईट हियर, प्लस 4m प्लस 4m दॅट इज 8m. दिस 4 प्लस 4n मायनस 4n गेट कॅन्सल्स अँड 3 मायनस 1 इट बिकम्स 2. सो यू गेट हिअर स 8m इज इक्वल टू 2. नाव m इज इक्वल टू 2 अपॉन 8, दॅट मीन्स m इज इक्वल टू 1 अपॉन 4. अशा पद्धतीने आपल्याला m ची किंमत 1 अपॉन 4 मिळाली. आता n ची किंमत काढायची आहे. पुट m इज इक्वल टू 1 अपॉन 4 इन इक्वेशन 1. जी m ची किंमत काढली ती किंमत वापरून आपल्याला n ची किंमत काढायची आहे, त्यासाठी पहिल्या इक्वेशनचा विचार करायचा आहे. 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. सो राईट हियर्स, 4m दॅट मीन्स 1 अपॉन 4 प्लस 4n इज इक्वल टू 3. नॉ सिम्प्लीफाय दिस 4 अँड दिस 4 गेट कॅन्सल्स. सो यू गेट हिअर्स 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. नॉ टेक दिस 1 इन दिस साईड, सो यू गेट हिअर्स 4n इज इक्वल टू 3 मायनस 1.
therefore 4n is equal to 2. Now n is equal to 2 upon 4, that means n is equal to 1 upon 2. म्हणजे आपल्याला इथं m आणि n च्या दोन्ही किमती मिळाल्या, पण आपलं हे उत्तर नाही आहे. आपण m हे घेतलेले व्हेरिएबल आहे, m ची मूळची किंमत काय आहे 1/3x + y आणि n ची किंमत 1/3x - y. सो टेक हियर्स अगेन रिप्लेसिंग m n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यूज. लुक हियर, सो 1/3x + y इज इक्वल टू 1/4. इथं m ची किंमत मूळची किंमत काय 1/3x + y. सो राईट हियर्स 1/3x + y इज इक्वल टू 1/4. नाव सॉल्व दिस बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. यू गेट हियर, सो 3x + y इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 3. अँड 1/3x - y इज इक्वल टू 1/2. इथं आपण n ची किंमत काढल्या, n इज इक्वल टू 1/2, पण n ची मूळची किंमत काय 1/3x - y. सो 1/3x - y इज इक्वल टू 1/2. सॉल्व दिस बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3x - y इज इक्वल टू 2. दिस इज इक्वेशन नंबर 4. नाव सॉल्व दिस इक्वेशन 3 and 4. इन दिस टू इक्वेशन हियर्स प्लस वाय अँड हियर्स मायनस वाय. सो ॲड दिस टू इक्वेशन, ॲड इक्वेशन 3 and 4. राईट हिअर इक्वेशन 3x + y इज इक्वल टू 4, 3x - y इज इक्वल टू 2. फॉर ॲडिशन्स यू राईट हिअर प्लस 3x + 3x, दॅट इज अ 6x, अँड प्लस y - y गेट कॅन्सल्स इज इक्वल टू 6. सो राईट हिअर 6x इज इक्वल टू 6, दॅट इज अ x इज इक्वल टू 6/6, x इज इक्वल टू 1. सो ॲज लाईक वी गेट हिअर्स x इज इक्वल टू 1. नाव कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ y by putting this x is equal to 1 any equation. So right here put x is equal to 1 in equation 3. So write again equation 3, 3x + y is equal to 4. This is equation number 3, and put here so x is equal to 1. So you get here 3 × 1 + y is equal to 4. 3 × 1, that is a 3 + y is equal to 4. So right here 3 + y is equal to 4. Now take this 3 on this side, it becomes y is equal to 4 - 3, therefore y is equal to 1. So as like you get here answer x is equal to 1 and y is equal to 1. So write your solution x, y is equal to 1, 1. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण ह्या प्रॅक्टिस सेट 1.4 मधली सर्व गणित इथं सोडवलेली आहेत. या सर्व उदाहरणांचा तुम्ही सराव करायचा आहे. आता आपण इथंच थांबते, पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, बाय बाय, सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट to like, share, subscribe this channel. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका.